नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. ग्रामसेवकाची चौकशी करण्याची उंबरठी ग्रामस्थांची मागणी. प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय शिक्षकांनी उचलला संपाचा पवित्रा. मागासवर्गीय अनुशेष पदाची भरतीची चौकशी व्हावी यासाठी राजपूत यांचे उपोषण सुरू. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हलगर्जीपणा कामामुळे घोडदे ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको. कर्जमाफीसाठी धुळ्यात शेतकऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. धुळ्यात हिंदू एकता मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम. धुळ्यात 26 कलाध्यापकांना पुरस्काराने केले सन्मानित. नोकरी असो व व्यवसाय, यात सेवा देता कायद्याचे व नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. नोकरीला लागताना सेवा नियमांचं पालन करेल असे प्रतिज्ञापत्र नोकरदार लिहून देत असतो. तद्वत कुठल्याही व्यवसायाचा परवाना देताना शासन किंवा संबंधित व्यवस्थापन आदींकडून प्रतिज्ञापत्र भरून घेत असते. असे असतानाही काही नोकरदार नियमांची आणि कायद्याची पायमल्ली करत आपले उखड पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा महाभागांची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. शहराकडून खेड्याकडे चला आणि खेड्यांचा सर्वांगीण विकास करा अशा घोषणा मंत्री संत्री यांच्या स्तरावरून होत असतात व खेड्यांचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्यावर टाकली जाते. गावातील सरपंचानंतर ग्रामसेवकावरही जबाबदारी टाकली जाते व ही सेवा करण्यासाठी ग्रामसेवकास पगार व आदी सेवाही पुरवल्या जातात. परंतु गावाच्या विकासावेळी सरपंचास वगळता ग्रामसेवकाची सेवा बजावण्यावेळी आव जाव घर तुम्हारा अशी मालिका असली तर गावाचा सर्वांगीण विकास कुठून होईल? केवळ फक्त शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार होईल. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. कारण साक्री तालुक्यातील म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या उंबरठी गावातील ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. कारण यात जबाबदार ग्रामसेवक असल्याची माहिती येथील सरपंच साहेबराव भदाणे व ग्रामपंचायत सदस्य कैलास पवार यांनी दिली. ग्रामपंचायतीत ग्रामसेवक 15-15 दिवस येत नाही, येतात फक्त ते 5 मिनिट. नवीन ग्रामसेवकाचा चार्ज मागितला तर ते देत नाही. हे येत नसल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामात बाधा येते. या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनास व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, साक्रीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांना निवेदने देण्यात आली. तरी ग्रामसेवक सोनवणे हे पदभार सोडायला तयार नाही. त्यांनी भ्रष्टाचारही केला असल्याची तक्रार सरपंच सदस्य व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी PSI AU अहिरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे व त्यांनी अशी माहिती प्रसार माध्यमांनाही दिली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भूपेशभाई शहा, साक्रीचे उपतालुका प्रमुख अमोल सोनवणे, नियोजित उपजिल्हा युवा अधिकारी अमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते. बदली जनरल बदलीमध्ये त्यांची बदली झाली, त्यानंतर गवळी मॅडम आलेली आहे. ती गवळी मॅडमना 2 महिने झाले आता यायला. ती गवळी मॅडमना आम्ही विचारतो की तुम्ही चार्ज का घेत नाही त्यांना त्यांच्यापासून. ते म्हणतात की आम्ही वारंवार फोन करतो पण तो आम्हाला चार्ज देत नाही. मग आम्ही त्या गवळी मॅडमला विचारतो की तुम्ही देत नाही तर तुम्ही पुढची कारवाई काय केली काय? ते म्हणे आता मी आता व्हिडिओ जवळ जाईल असं तसं आम्हाला ती दररोज सांगत असते पण आजपर्यंत त्यांनी दिलं नाही. मग आज न सुटता आम्ही आज व्हिडिओ साहेबांना नवीन व्हिडिओ साहेब आलाय त्यांना आम्ही टाईप केली अर्जी आहे, उद्या त्यांना मिळून जाईल. यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिले? यापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना दिली, शिवो साहेबांना दिली, व्हिडिओ साहेबांना 2 दिली, शिवा नंतर विस्तार अधिकाऱ्यांना दिली. भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी हे सर्व राज्यांमध्ये आहे आमचं. एकाच नाही की आम्हाला शंका आहे का जर आम्हाला चार्ज भेटत नाही तर काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे काय? त्याच्यामुळे आम्ही दरेक अर्जीमध्ये आम्ही भ्रष्टाचार तर लिहिलेलाच आहे.
मी कैलास बदाने उंबरठी ग्रामपंचायत सदस्य विशेषतः म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी धुळे जिल्ह्यात 6 गावं दत्तक म्हणून घेतलेली आहेत. त्यानुसार आमचं पण एक उंबरठी ग्रामपंचायत येते. त्याच्यात एक ग्रामपरिवर्तक म्हणून एका अधिकाऱ्याची पण नेमणूक झालेली. बरोबर. पण एवढं असताना सुद्धा ग्रामसेवक आम्हाला ग्रामपंचायतीचा जो चार्ज आहे काय विषय म्हणजे आतापर्यंत काय घडामोडी झालेल्या आहेत ते काही केलेल्या नाही आहेत आणि अजूनपर्यंत आम्हाला अद्याप काही कल्पना दिलेली नाही. आणि परत जे कामं चालू आहेत किंवा जे झालेले आहेत एकदम म्हणजे ग्रामपंचायतमध्ये गोंगळ कारभार झालेला आहे आणि भ्रष्टाचार केलेला असा आम्हाला ग्रामपंचायतीला सदस्यांना पण वाटतं, सरपंच साहेबांना, परत ग्रामस्थांना पण वाटतं की बुवा नेमकं काय चालू आहे बा ग्रामपंचायतमध्ये. तर मुख्यतः हे याच्यात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून आमच्या गावाचं जे कारभार चालू आहे याच्यावर लक्ष द्यावं आणि हे जे चालू आहे यांच्यावर बंदी करावी आणि चौकशी करावी. आमच्या ज्या गावाच्या समस्या आहेत त्या मिटवण्याचा प्रयत्न करावा. राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी पडल्या असून देखील त्या आज पावेतो पूर्णत्वास आल्या नाहीत. शासनाकडे पाठपुरावा केला तर शासन केवळ केराची टोपली दाखवत कर्मचाऱ्यांना आश्वासन देत आहे. त्यामुळे शासनाचा हा दुर्लक्षितपणा लक्षात घेऊन आज महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती शाखा धुळेतर्फे संपाचा पवित्रा उचलण्यात आला. शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी पडल्या आहेत, त्या पूर्णत्वास न्याव्यात यासाठी निवेदने, अर्ज आदी पाठपुरावा करण्यात आलाय. मात्र याची दखल शासनाने आजपर्यंत घेतलेली नाही. केवळ या न्यायिक मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनात जागा करण्यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी वज्रमूठ तयार केली आहे. शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यात यावी, कंत्राटीकरण धोरण रद्द करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बाल संगोपन, रजा व अन्य सवलती लागू करणे आदी मागण्या पूर्णत्वास येण्यासाठी संपाचा पवित्रा उचलण्यात आल्याची माहिती यावेळी संपकऱ्यांनी दिली. नाही एवढाही करून सरकारने अजूनही आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही 11 तारखेपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी सर्व प्रकारच्या संघटना या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपवणार जाणार देशाला देखील निमित्त आम्ही सरकारला देऊ इच्छितो. मगर पहिले ना महाराष्ट्राचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा राज्याचा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची ही संयुक्त समन्वय समिती स्थापन झालेली आहे. या समन्वय समितीचा प्रमुख मार्गदर्शक आहे आणि या बाबतीत आम्ही या समितीने निर्णय घेतलेला आहे की जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या विविध कर्मचारी, विविध संवर्गाचे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी अनेक वर्षापासून पडण्यात आहेत त्याच्यावर शासनाचं लक्ष वेधलं जावं या दृष्टीने आम्ही आंदोलनाचा प्रयत्न घेतला. 5 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावल्या. सरकारने यापूर्वी दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही 9 तारखेला सर्व राज्यामध्ये 9 तारखेला आज लाक्षणिक संप आम्ही पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी एकच आहे की आमचे बंधू सगळ्या संवर्गातले, मग तो ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, शिपाई असेल, कोणी का असेना, या सर्व कर्मचारी नोव्हेंबर 5 मध्ये लागला आहे आणि त्याला पेन्शन मिळत नाही तर ते त्यांना जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. लाक्षणिक संपाचं आमच्या मागण्यासंदर्भातलं निवेदन महाशय जिल्हाधिकारी आणि महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार असून त्यांना जाणीव करून देणार आहोत की आमच्या या मागण्यासंदर्भात आम्ही शासनाला आमच्या भावना कळवाव्यात. नाही तर आम्ही 11 मे पासून या मागण्या मान्य 11 सप्टेंबरपासून आमच्या या मागण्या मान्य केल्या सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरतील आणि मग त्याची जबाबदारी सगळी शासनावर असं देखील.
महाराष्ट्राचे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षकांची ही संयुक्त समन्वय समिती स्थापन झालेली आहे. या समन्वय समितीचा प्रमुख मार्गदर्शक आहे आणि या बाबतीत आम्ही या समितीने निर्णय घेतलेला आहे की जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या विविध कर्मचारी विविध संवर्गाचे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी अनेक वर्षापासून पडण्यात आहेत त्याच्यावर शासनाचं लक्ष वेधलं जावं या दृष्टीने आम्ही आंदोलनाचा बैठक घेतला. 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावल्या. सरकारने यापूर्वी दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही 9 तारखेला सर्व राज्यामध्ये 9 तारखेला लाक्षणिक संप आम्ही पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी एकच आहे की आमचे बंधू सगळ्या संवर्गातले मग तो ग्रामसेवक असेल शिक्षक असेल शिपाई असेल कोणी का असेना या सर्व कर्मचारी नोव्हेंबर 5 मध्ये लागला आहे आणि त्याला पेन्शन मिळत नाही तर ते त्यांना जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. संस्थेत मागासवर्गीय अनुशेष पदाची भरती करून घेतल्याची खोटी नाटी बिंदू नियमावली तयार करीत न्यायालयाचा आदेश प्राप्त करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षण विभागाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकार साप्ताहिकाचे मुख्य संपादक जितेंद्र सिंग राजपूत यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शिंदखेडा तालुक्यातील होळ काळखेडा येथील समाज सुधारक मंडळ धुळे संचलित कृषी माध्यमिक विद्यालयात सन 1986 पासून आजपर्यंत एकही मागासवर्गीय अनुशेष पदाची भरती करण्यात आलेली नाही त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झालाय. संस्था चालक मुख्याध्यापक व शिक्षण विभागाने देखील शासनाची फसवणूक केली आहे. विशेष खोटी बिंदू नियमावली दाखवून न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतलाय त्यामुळे या भ्रष्टाचाराची शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असल्याचे जितेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले. कृषी माध्यमिक विद्यालय काळखेडा व सालेवरची माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पास्टे येथील शाळा व्यवस्थापनेने मुख्याध्यापक संस्था चालक व तत्कालीन शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने मागासवर्गीयांचा अनुशेष डावलून त्या पदावर ओपन ओबीसी तत्सम कॅटेगरीच्या लोकांना नियुक्त केलं म्हणजे सदरूज शाळा व्यवस्थापनेने मागासवर्गीयांवर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे. खोटे बनावट दस्तावेज तयार करून खोट्या बिंदू नेऊन न्यायालयात दाखवून मग एक प्रकारे बनावट दस्तावेज तयार करणे शाळा त्याचप्रमाणे खोटी माहिती सादर करून व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे संगनमत करून मागासवर्गीयांचा अनुशेष गेल्या 30 ते 35 वर्षे असून डावलून यांनी गंभीर प्रकारचे गुन्हे केलेले आहेत म्हणून शासनाकडे व मान्य शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे आमची मागणी आहे जो पाहिजे तो संबंधित संस्था चालक मुख्याध्यापक व तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण कायमस्वरूपी घेऊ. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रस्ता कामाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या साक्री तालुक्यातील घोडदे व दैवलेतील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यात घोडदेतील वृद्ध महिला विमलबाई लक्ष्मण क्षीरसागर या महिलेच्या शेताचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्या महिलेस न्याय देण्यासाठी साक्रीतील शिवसेना युवा सेनेतर्फे 2 तास रास्ता रोको करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात येत असल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन
शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात घोडदे येथील वृद्ध महिला विमलबाई क्षीरसागर यांच्याही शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीला लक्षात घेऊन वृद्ध महिलेला न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको करण्यात आला. सलग 2 तास रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी पोलीस फौजपाटाही तैनात होता. याची तात्काळ दखल घेत नॅशनल हायवे अथॉरिटीचे अध्यक्ष काळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत दिनांक 12 सप्टेंबर रोजी थेट तुमची भेट घेऊन तुमच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले. यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. यावेळी शिवसेना धुळे जिल्हा महिला संघटक कविताताई क्षीरसागर, तालुका प्रमुख दत्तभाऊ गुरव, उपतालुका प्रमुख अमोल सोनवणे, विभाग प्रमुख रमेश शेवाळे, युवा सेनेचे अमोल क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्या रस्त्याने अतिशय हलकेपणाने काम केलं आहे. तर ती वृद्ध महिला विमलबाई लक्ष्मण क्षीरसागर हे आमच्या शिवसैनिकांकडे आले आणि आम्हाला न्याय मिळून द्या बुवा, या मुजोर प्रशासन आमचं काही ऐकत नाही. तर आम्ही संबंधित तहसीलदार, नंतर भूसंपादन कार्यालय धुळे, तसेच NHAI जे मुख्यालय आहे धुळ्याचं, तर त्या ऑफिसला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा महिनाभर उलटून गेला तरीही या प्रशासनाला काही जाग आलेली नाही. तरी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमी कार्यरतच राहील आणि या प्रशासनाने लवकरात लवकर येऊन या महिला न्याय मिळावा ही आमची साक्री तालुका शिवसेना युवा सेना तसेच महिला आघाडीतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो. कर्जमाफी व इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास याव्यात यासाठी शेतकरी गेल्या 2 वर्षापासून संघर्ष करीत आहे. तरी शासन या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांतर्फे 1 दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय बागवानी मंडळ अंतर्गत केंद्र तसेच राज्य शासनाने साधारण शेतकरी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उच्च तंत्रज्ञानाद्वारे आच्छादनाचा वापर कमी करून कमी क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस, शेड, नेट व पाण्याचा कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी सुरक्षित शेतीचा अवलंब करण्यास भाग पाडले. परंतु तरुण शेतकरी या उद्योगात उतरून त्यांनी उद्योगपती होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा तुटवडा झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया गेली. त्यात पॉलीहाऊस व शेड नेट मधील पिकांची पूर्ण लागवड करण्यास झाल्यास त्यात म्हणावा तसा पैसा खर्च करावयास येतो. त्यात अशा नुकसानीमुळे लागवड केलेल्या पिकांचं उत्पन्न निघत नाही व यातून बँकेचं कर्जही फेडता येत नाही. उलट पक्षी शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे पॉलीहाऊस व शेडनेट धारक शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करून व इतर प्रश्न समजावून घेण्यासंदर्भात बैठक घ्यावी या मागणीसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी मिळायलाच पाहिजे. हा फसवा प्रोजेक्ट आहे. सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. भरपूर मोठं कर्ज डोक्यावर तयार झालेलं आहे. त्यामुळे हा फसवा प्रोजेक्ट असल्यामुळे परवडत नाही. नुकसानीमध्ये गेलेले प्रत्येक शेतकरी सर्वांना 100% कर्जमाफी मिळायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर्व महाराष्ट्रभर आम्ही आमच्या समितीमार्फत आम्ही आंदोलन करतो आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला जातो आहे आता आणि जिल्हाधिकारी मार्फत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढीच मागणी करतो आहे, आम्हाला 100% कर्जमाफी झालीच पाहिजे. महाराष्ट्रात आधुनिक शेतकरी शेतीचा प्रयोग शासन राबवतो आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. काही होतकरू शेतकरी या आधुनिक शेतकरी शेतीकडे वळालेत आणि त्यांनी पॉलीहाऊस आणि शेडनेटचे कार्यक्रम राबवलेत. पॉलीहाऊस आणि शेडनेट हे कार्यक्रम राबवत असताना शेतकऱ्यांवर किमान 5 लाखाच्या पुढे कर्ज झालेलं आहे. हा शेडनेटचा जो प्रयोग आहे राबवल्यानंतर शेडनेटसाठी जे विम्याचं कवच पाहिजे, संरक्षण पाहिजे, याच्या संदर्भात येणारे कर्जाचे जे हप्ते असतात या हप्त्यांच्या संदर्भातलं जे संरक्षण पाहिजे ते शासनाकडून मिळालेलं नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रावर सातत्याने कोरड्या दुष्काळाचं, अतिवृष्टीचं, गारपिटीचं, वादळाचं संकट कायम येत आहे. आपण पाहिलं असेल सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, कुठे वादळ झालं, वारा झाला, पाऊस पडला आणि शेडनेटला ते प्लॅस्टिक कवर असतं, आच्छादन असतं, हे संपूर्णपणे कवर आच्छादन तुटलं, शेडनेट या कोलॅप्स झाल्यात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयाची जी कर्जबाजारी होऊन केलेली गुंतवणूक आहे ती उद्ध्वस्त झाली. येणारं पीक उद्ध्वस्त झालं.
आणि अशा परिस्थितीमध्ये बँकांचा बोजा मात्र शेतकऱ्यांवर कायम राहिला. ज्याने शेडनेट लावली म्हणून तो श्रीमंत झालेला नाही, उलट तो आधुनिक पद्धतीने दररोज उत्पादन करणारा शेतकरी आहे. आणि असा शेतकरी अशा अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे, वादळामुळे तो उद्ध्वस्त झालेला आहे. असा शेडनेट धारक किंवा पॉलिहाऊस धारक शेतकरी हा अत्यंत कर्जबाजारी झाला आहे. याला उद्ध्वस्त झालेल्या शेडनेटला पंचनाम्यानुसार त्याला 100% त्याच्या कर्जाला माफी मिळाली पाहिजे, कारण हे कर्ज नॅशनलाइज बँकांचं कर्ज आहे. आणि म्हणून सरकारने अशा प्रकारचा आधुनिक प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला वाचवायचं असेल, त्याला आत्महत्येपासून दुरावर दूर ठेवायचं असेल, त्याच्या आत्महत्या होऊ द्यायच्या नसतील, तर 100% अशा प्रकारचं कर्ज माफी त्याला मिळाली पाहिजे. श्रावणात सगळीकडे पसरलेली गर्द हिरवळ पाहून मन प्रफुल्लित होते आणि म्हणूनच सण उत्सव साजरे करताना आनंदाला जणू उधाण येते. चिंब पावसाने सारे रान आबादानी झालेले असते. आपल्या मराठीत एक म्हण आहे, पोळा करी सर्व सणांना गोळा. श्रावण मासातील शेवटचा सण म्हणजे पोळा व त्यानंतर विविध सण उत्सव यांची जणू काही मालिका सुरू होते. सर्व उत्सवांचा राजा म्हणजे गणेशोत्सव. नुसत्या उच्चाराने अंगास जोश येतो, पावले थिरकायला लागतात, कानात ढोलताशांचा गजर ऐकू यायला लागतो. त्यामुळे मराठमोळ्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा उत्सव होय. यात प्रत्येक तरुणाच्या हृदयावर आरूढ होणारा हा उत्सव. त्यामुळेच सर्व गणेश भक्त उत्सवाच्या भरात श्री गणेशाची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील गली नंबर 7 येथील हिंदू एकता मित्र मंडळातर्फे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. त्या निमित्ताने आज एकादशीचं औचित्य साधत येथीलच धुळे महानगरपालिका संचलित असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली व त्यांना कॅडबरी या वस्तूचंही वाटप करण्यात आलं, अशी माहिती मंडळाचे व भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना दिली. गणेशोत्सव मंडळ हे शहरातलं एक प्रतिष्ठित असं गणेशोत्सव मंडळ आहे. यावर्षी माननीय हिरामनप्पा यांनी मला कार्याध्यक्ष पदाचा जो मान दिलाय त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आणि त्यांनी आज माझ्याकडे या शाळेतील काही समस्या आहेत, कारण ही शाळा यांना कुठल्याही प्रकारची ग्रँट नाही आणि फार वर्षापासून शिक्षकांचे पगार नाही याच्यावर त्यांनी मला सांगितलंय. तर मी या शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे नवजीवन इंग्लिश मीडियम शाळा आमची आम्ही चालवतच आहोत, मला या समस्यातनं कसं मार्ग काढायचं मी तसं गणपती माप्पांकडे असा आशीर्वाद मागतो की त्यांनी मला अशी शक्ती द्यावी की मी या समस्यातनं या विद्यार्थ्यांच्या काहीतरी भविष्यावर काही चांगलं माझ्या हातावरून घडेल अशी मी त्यांच्या प्रभूकडे. तसेच गेल्या 11 वर्षाची परंपरा जपत धुळे शहरातील साक्री रोडावरील जय झुलेलाल मित्र मंडळातर्फेही कुमारनगराचा एक राजा या नावाने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रोज विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी या ठिकाणी सादर केली जात आहे. त्यात सजीव देखाव्यांची उभारणी करत समाज प्रबोधनात्मक संदेश दिला जात आहे. काल या ठिकाणी भंडाऱ्याचं हे आयोजन करण्यात आलं होतं. यात 3 ते 4 हजार गणेश भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला अशी माहिती मित्रमंडळातर्फे देण्यात आली. गणपतीने अपने माता पिता की यथाविधि पूजा की और उनकी परिक्रमा प्रारंभ की.
धरती गर्द तू तुम संसार की परिक्रमा कब कर आए? हे माता, मैंने पृथ्वी की परिक्रमा कर ली। तीनों लोग आपको वेद त्रिभुवन का रूप मानते हैं, अतः मैंने आपकी परिक्रमा कर त्रिलोक की परिक्रमा नहीं की। इसका अर्थ है पुत्र के लिए अपने माता पिता की शरण ही सबसे बड़ी तीर्थ है। अब आप या तो वेद के मार्ग को जानते नहीं तो मेरा विवाह कर दें। फिलहाल मित्र मंडल कुमार नगर साखरी रोड, हर साल 11 साल से आगे मूर्ति रखते गणपति की, हर साल हम आम भंडारा करते। आज जो आम भंडारे का हमारा कार्यक्रम चालू है, ये साल हमने पहला साल है, हमने डेकोरेशन भी किया है। 11 साल से हम यहाँ पे गणपति की सेवा करके 11 ही दिन पूरा धूमधाम मेला लगा रहता, बच्चों का खेलना कूदना। धुळे शहरातील गोंदूर परिसरातील प्राध्यापक आरो निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये कला शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील 26 जणांचा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाप्रेमींचा गौरव समारंभाचे आयोजन शिक्षक दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीच्या वतीने नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार 2019 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम मुंबई येथील डॉम स्टेशनरी आणि आर्ट मटेरियलचे सल्लागार, विक्री जाहिरात आणि व्यवसाय विकासाचे रघुनाथ पोवळे, डॉम्स आर्ट मटेरियलचे विभागीय प्रमुख किरण शेडकी, प्राचार्य प्रकल्प पाटील, सागर जाधव, डॉक्टर राजेश अहिराव, वासुदेव शेलकर, धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक राहुल एच पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तसेच कलाध्यापकांना ज्ञानेश्वर रामदास कवडे न्यूनी स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, राजेंद्र तोताराम सूर्यवंशी धैर्यशीलराव पवार विद्यालय बोरगाव तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक, पूनम शांताराम भांबरे महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, संजय रमेश पवार श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, गणेश श्रीपद सरोदे एमएम निराळी विद्यालय पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, अशोक मधुकर पाटील श्री एनटी मुंदळा ग्लोबल व्ह्यू स्कूल अंमळनेर तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव, योगेश दिनकर जौंजाळ जिल्हा परिषदे डिजिटल प्राथमिक शाळा बोदवड तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव। नमस्कार, माझं नाव राहुल हिंमतराव पाटील, मी संस्थापक अध्यक्ष जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी। ते आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाशिक विभागीय कलाध्यापक पुरस्कार 2019 यासाठी जवळजवळ आम्ही नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि नगर या 5 जिल्ह्यांसाठी आम्ही जवळजवळ 26 कला शिक्षकांची निवड केलेली होती। त्यासाठी आपण 6 सप्टेंबर रोजी निकम इन्स्टिट्यूट धुळे गोंदूर कोल्हापूर सांगली भागातील पूरग्रस्तांना मदत निधी मिळावी यासाठी धुळे शहरातील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते मयूर अहिराव यांनी पाऊस गाणी या मराठी हिंदी जुन्या नव्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेली मदत निधी मुख्यमंत्र्यांच्या हाती देऊन पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती मयूर अहिराव यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली। मी मयूर देवीदास अहिराव सोनार, धुळे शहरातून सामाजिक कार्यकर्ता। धुळे शहरातून मी एक पाऊस गाण्यांचा कार्यक्रम राबवित आहे। मगाशी आपण बघितलं असेलच, एक 2 महिन्यापूर्वी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त भागात
खूपच घरांची लोकांची हानी झाली, त्या दृष्टिकोनातून मी धुळे शहरातून एक सामाजिक कार्यकर्ता मयूर देवीदास काहीरा सोनार संपूर्ण धुळे शहरातून पूरग्रस्त लोकांसाठी मी निधी हा गोळा करत आहे आणि हा निधी परिपूर्ण शासनाच्या म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते मी DD स्वरूपात हा निधी मी पोस्ट करणार आहे, जेणेकरून त्या निधीपासून जी लोकांची घराची हानी झालेली आहे, जी घराचे बेघर झालेले आहेत, त्या लोकांना या निधीपासून काहीतरी चांगला त्यांना उपक्रम राबवता येईल, फायदा घेता येईल, की ते घराचे बेघर झाले त्यांना घरात परत त्यांना येता येईल, या दृष्टिकोनाने मी धुळे शहरातून या पाऊस घालण्याचा कार्यक्रम मी राबवित आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे वलवाडी येथील वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जोशी यांच्याकडे मोठ्या भक्तिभावाने गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबर आदी कार्यक्रम राबवले गेले. वलवाडी येथील भिवसणनगर येथील प्लॉट नंबर 40 येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाबरोबर आदी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. उत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आयोजक प्रसाद जोशी, सौभाग्यश्री जोशी, कुमारी कृतिका जोशी, आर्या जोशी आदी जोशी परिवार उपस्थित होता. यावेळी धुळे मनपाच्या बांधकाम विभागाचे अभियंता कैलास शिंदे हेही हजर होते. आमच्या घरी गौरी गणपती आगमन झालेलं आहे. सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गौरी गणपतीचा सण हा 3 दिवसाचा असतो. काल दुपारी गौरींचं आगमन झालं. आज सकाळी पूजन करून उद्या सकाळी विसर्जन होईल. सगळ्यांनी प्रसादाला येण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केलेली होती, त्याप्रमाणे सगळेजण आजच्या या महाप्रसादासाठी इथे आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद. सालावादाप्रमाणे याही वर्षी रामदेव बाबांचा भाद्रपद उत्सव धुळे शहरातील तारगल्ली येथील मंदिरात संपन्न झाला. या निमित्ताने मंदिरात सकाळी आरती होम हवन करून 9 वाजता बाबांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी असंख्य भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दुपारी 12 वाजता भोग आरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. गेल्या 40 वर्षापासून हा धार्मिक उत्सव साजरा केला जात आहे. या ठिकाणी भाविकांनी विशेष गर्दी केल्याचं चित्र होतं. यावेळी अध्यक्ष कैलास अग्रवाल, माजी नगरसेवक तथा उपाध्यक्ष सुरेश जैन, शांताराम कुलकर्णी, राजेंद्र शर्मा, विजय भगर, चंद्रकांत जैन, प्रशांत शर्मा, हितेश शर्मा, जितेंद्र भोरडे, पवन शर्मा, भैया बारी आदी उपस्थित होते. भाद्रपद शुद्ध दशमीला बाबा रामदेव यांचा मेळा अख्ख्या भारतामध्ये साजरा होतो आणि त्या अनुषंगाने धुळे शहरातील तारगल्ली येथील रामदेव बाबाच्या मंदिरामध्ये गेल्या 40 वर्षापासून रामदेव बाबाचा मेळा आमचे ज्येष्ठ बद्रीताचे परिहार यांनी हा कार्यक्रम सुरू केला. त्या दृष्टिकोनातून आज सकाळी रामदेव बाबाची होम हवन आणि आता ही शोभायात्रा, त्याच्यानंतर 1 वाजेला महाप्रसाद भंडारा आणि संध्याकाळी 6 वाजता महाआरती, त्याच्यानंतर रामदेव बाबा भजनमंडळाचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी अनेक भक्त भाविक सर्वतोपरी सहाय्य करून या उत्सवाचा आनंद घेतात आणि या उत्सवामध्ये पत्रकार बांधव, फोटोग्राफर, पोलीस कर्मचारी आणि भक्तगण या सर्वांचं सहकार्य आम्हाला अत्यंत चांगल्या रीतीने लाभतं. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामसेवकाची चौकशी करण्याची उंबरठी ग्रामस्थांची मागणी. प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय शिक्षकांनी उचलला संपाचा पवित्रा. मागासवर्गीय अनुशेष पदाची भरतीची चौकशी व्हावी यासाठी राजपूत यांचे उपोषण सुरू. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हलगर्जीपणा कामामुळे घोडदे ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको. कर्जमाफीसाठी धुळ्यात शेतकऱ्यांचे 1 दिवसीय धरणे आंदोलन. धुळ्यात हिंदू एकता मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम. धुळ्यात 26 कलाध्यापकांना पुरस्काराने केले सन्मानित.
आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.